हॅलो, प्रीती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे कैरीचं पन्ह. खूप टेस्टी लागतं. कैऱ्या आता आलेल्याच आहेत, तर स्पेशल पन्ह बनवत आहोत आपण. तर एक कैरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून. एक कैरी लागणार आहे, थोडीशी बर्फाची स्लाइस, थंड पाणी एक ग्लास, आणि इथे 5 ते 6 चमचे साखर लागणार आहे, आणि 3 विलायच्या. पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ही कैरी छान वाफून घ्यायची आहे, जवळपास 15 ते 20 मिनटं. चला तर मग गॅस लावून घेऊया. पूर्ण आपण छान शिजून घेऊया, अगदी नरम झाली पाहिजे. हे बघा, कैरी खूप छान प्रकारे शिजलेली आहे. अगदी हाताने प्रेस केलं तरी हे बघा नरम झाली आहे, छान शिजलेली आहे. गॅस बंद करते आणि पाणी काढून घेऊया. चला तर मग, आंबा थंडही झालेला आहे, तर आपल्याला असं छान माजून घ्यायचं आहे. पहिले त्याच्यातला पल्प काढायचा आहे आपल्याला. हे बघा पल्प किती छान निघतोय, छान प्रकारे शिजलेला आहे आंबा. अगदी चमच्याच्या साह्याने आपण पूर्ण हा पल्प काढून घेऊया. कोयचं ही व्यवस्थित काढून घेऊया. चला तर मग, कोई छान क्लीन करून घेतलेली आहे, काढून घेतलेला आहे व्यवस्थित आपण पल्प. जवळपास 1 वाटी आपल्याला एका आंब्या कैरीमधून पल्प भेटलेला आहे. विलायचे छान सोलून घ्यायचे आहेत आपल्याला, साल टाकायची नाही अजिबात. वेलची आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान बारीक करून घ्यायचं आहे. ते हळू पाडायचं. बघा, साखर आणि वेलची आधी काढायची आपल्याला. खूप छान बारीक झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे कैरीचा पल्प. हे फिरून घेऊया. बघा, खूप छान प्रकारे झालेला आहे बारीक. या स्टेपला आपल्याला बर्फाचे स्लाइस टाकायचे. ते थोडंसं फिरून घेऊया.
बाउलमध्येच आपण एक ग्लास पाणी टाकून घेऊ. याला भरपूर पल्प राहिलेला आहे. आता सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता छान फिरून घ्यायचं आहे आपल्याला. चला तर मग थोडंसं डेकोरेट करूया आपण दुसऱ्या कैरीला. थोडेसे आईज कच्चा मँगो आपला ज्यूसही तयार झालेला आहे. लगेच सर्व करूया. छान पण झालेला आहे. वासही खूप छान येतो आहे वेलचीचा. चला तर मग सर्व करूया आपण. कैरीचं पण अप्रतिम लागतंय. तुम्ही नक्कीच करून पहा. एका कैरीमध्ये दोन ग्लास आपले छान झालेले आहेत. थोडस बर्फ चला तर मग कैरीचं पण आपलं झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून पहा. चला तर मग प्रतीक आणि प्रगती माझे टेस्ट करणार आहेत. जबरदस्त. तुम्ही पण नक्की करून पहा. कच्ची कैरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. तुला मिशी आली ग. चला तर मग बाय. नवीन कोणी व्हिडिओ पाहत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी. पाहायला विसरू नका. बाय बाय.